खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्याचं केलं जाहीर. मोठ्या गुन्ह्यांमागे महाजन आणि त्यांचा पीए उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुल चव्हाणांचा गंभीर आरोप. अटक करणाऱ्या पोलिसांविरोधात राहुल चव्हाण मागणार दाद. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेसाठी मुस्लिम कार्ड. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी अजित पवार आग्रही. विधानसभेला 10% जागा मुस्लिम समाजासाठी देणार, अजित पवारांची माहिती. अरुण गवळी यांची मुलगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. गीता गवळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. सावरकर ब्राह्मण असून गोमांस खात होते, मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. इचलकरंजीचे भाजपचे नेते हिंदूराव शेळके शरद पवार यांच्या भेटीला. सांगलीमध्ये प्रकाश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी दोघांची भेट. दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कर्जत तालुक्यात रोहित पवार यांच्या माध्यमातून क्रिकेट स्टेडियम उभारणार. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार. भारताचे कर्णधार रोहित शर्मांच्या हस्ते क्रिकेट स्टेडियमचं भूमिपूजन. सोलापुरातील कोळी समाजाचं उपोषण मागे. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू होतं उपोषण. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापूरमध्ये जल्लोष. हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीचं समन्स. लवकरच ईडी कारवाईची शक्यता. अझरुद्दीनवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला. बोल मतदारसंघात चंद्रकांत पाटील अन्याय करत असल्याचा बालवडकर यांचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.